विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वजनधारी न्यूज. जत शहरातील उद्यानांची दुरावस्था, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. जत शहरात जत सांगली महामार्गालगत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व विद्यानगर येथील बालोद्यान ही दोन उद्याने आहेत, पण नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानांची अवस्था वाईट आहे. उद्यानात कोणत्याही सुविधा नाहीत, सर्वत्र काटेरी झुडपांनी वेढले आहे. सुमारे 45,000 लोकसंख्या असलेल्या जत नगरपालिका शहरातील नागरिकांना भौतिक सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील जनतेतून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जत सांगली महामार्गालगत जलशुद्धीकरण केंद्रासमोर जत नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानांची निर्मिती केली आहे, परंतु या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्यामुळे हे उद्यान फक्त नावापुरतेच उरले आहे. उद्यानातील दुरावस्थेमुळे येथील जनतेतून पालिका प्रशासन विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. इथे एक लहान बाग आहे, लहान बागात म्हणजे लहान मुलासन आणला, खेळायला काय नाही, सगळं म्हणजे असं खेळणं बिळणं सगळं त्याचं मोडलेलं आहे. तेवढी जरा सोय करून द्यावं आपल्याला, मुलासन आणला खेळायला, ही एवढी विनंती आहे आपली. नगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी असणाऱ्या ग्रामपंचायती नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर ही छत्रपती उद्यान जत शहरामध्ये एक लहान बालकांसाठी छत्रपती उद्यानाची निर्मिती केली. वास्तविकता या नगर या बागेची निर्मिती ही ग्रामपंचायतीतून झाली, पण ती प्रत्यक्षात अस्तित्वात आली ही नगरपालिकेची घोषणा झाल्यानंतर आली. त्यावेळेला नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं तिथल्या त्यावेळेच्या सर्वांनी ही बाग अस्तित्वात आली, पण आज प्रत्यक्षात या बागेला 7 वर्ष झाल्यानंतर या बागेची अवस्था बघितली तर ही बाग फक्त नावालाच तयार केली होती, कागदोपत्री तयार केली होती, अशा परिस्थिती आजची परिस्थितीच आहे. या बागेच्या आवारामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी झोपाळे असतील. हा बघितलं तर हा झोपाळे तुटलेले, दोन्ही साईडला जे झोपाळे तुटलेले, बागेमध्ये असलेली झाडं ही सगळी ओटलेले आहेत, काही ठराविक झाडच ही झालेली आहेत. या बागेमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे, प्रचंड ढासाचं प्रमाण आहे. इथे येणाऱ्या लहान मुलांना, करमणुकीसाठी येणाऱ्या लहान मुलांसाठी काही ज्या सोयी सुविधा ज्या पाहिजे पाहिजे होत्या त्या नाहीत. या बागेच्या पाठीमागील बाजू ज्येष्ठ नागरिक दारू पिण्यासाठी बसतात आणि पुढच्या बागेच्या मध्यभागामध्ये तरुण युवक, इथं व्यसनाधीन युवकांचा हा अड्डा बनलेला आहे. तर नगरपालिका प्रशासनाने ही लहान मुलांसाठी हक्काची असलेली बाल बगीचा, जी छत्रपतींच्या नावानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेली बगीचा, या बगीचाचं चांगल्या स्वरूपात रूपांतर करावं आणि नगरपालिकेने योग्य ते हे करून जत शहरातील बालकांना, पालकांना, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचं, त्यांच्या विरंगुळाचं केंद्र व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे. जत शहरातला एक नागरिक म्हणून आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे करतोय. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी निर्मित केलेलं होतं, परंतु निष्काळजीपणामुळे या ठिकाणी मोडतोड झालेली आहे आणि नव्यानं या ठिकाणी परत लान तयार करून आणि मुलांचे साहित्य, म्हणजे खेळण्याचे साहित्य आहे, झुलं आहे, अशा प्रकारचे उपयोगी साहित्य आणून लहान मुलांना या ठिकाणी खेळण्यास योग्य ते सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी या ठिकाणी विनंती करतो. तसेच या ठिकाणी टवाळखोरांचा नेहमीच वावर असतो. रात्रीच्या वेळी गार्डनमध्ये सुरक्षा रक्षक नसल्यामुळे दारुड्यांचीही गर्दी असते. उद्यानातून सर्व खेळणी मोडकळीस आल्याने व आजूबाजूंच्या परिसरात काटेरी झुडपांचे साम्राज्य वाढल्याने या जागेला उद्यान म्हणावे का असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे. मुलांनी खेळावे कुठे अशी स्थिती आहे. जतकडून सध्या नगर परिषद हद्दीमध्ये 3 नवीन गार्डन घेण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. त्यासाठी जत नगर परिषदेला 1 कोटी रुपयाची ग्रँट मंजूर झालेली आहे. हे काम लवकरच सुरू होईल. त्यातमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आम्ही हॉल तयार करत आहोत, अशा पद्धतीने आमचं नियोजन आहे. आता सध्या जत नगर परिषदेमध्ये एक आपलं गार्डन आहे फिल्टर हाऊस, येथे सध्या त्याची दुरावस्था झालेली आहे आणि त्याचा मेंटेनन्सची काम लवकरच हाती घेण्यात येईल. त्याच्या वतीने जर शहरामध्ये 3 गार्डन घेण्याचा आम्ही प्रस्ताव तयार केलेला होता, त्याला प्रशासकीय मान्यताही मिळाली, आपण त्याचं टेंडरही केलं, पण ते टेंडर
आचारसंहितेमध्ये अडकल्यामुळे शासनाचा जो निधी होता तो परत घेतलेला आहे शासनाने. पण आम्ही सर्वांनी मंत्रालयामध्ये जाऊन त्या गार्डनसाठीचे जे निधी आलेली होती ते परत आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. जॉकेश अदाटे, वज्रधारी न्यूज. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.